नमस्कार मित्रांनो, मी चेतन माली, आपल्या चेतन ऍग्री चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे। तर आजची व्हिडिओ एक खास होणार आहे आपल्यासाठी, कारण का ही व्हिडिओ मच्छीची आहे आणि मच्छी पकडायला आपले गावातील रामजी बाबा गेलेले आहेत। म्हणजे ते गेलेत फाराला, फारा म्हणजे काही ठिकाणी कांडली बोलतात तर आमच्याकडे त्याला फारा बोलतात। तर फारा घेऊन गेलेत आणि गोईट मच्छी किंवा जिताळा मच्छी, चिंगट्या वगैरे अशा मच्छी आपल्याकडे भेटते, खाडीची मच्छी आपल्याकडे। तर बघूया व्हिडिओमध्ये, पुढे तुम्हाला दाखवतो। त्या उघडीच्या बाजूला त्यांनी जाळं मांडलं आहे, तर तिथपर्यंत आपण जाऊन तुम्हाला मी दाखवतो की किती जणं मच्छी भेटले किंवा कशा पद्धतीने मच्छी पकडत आहेत। तर नक्कीच बघा मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडेल। जर तुम्ही आपली चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच करा मित्रांनो, कारण का त्याच्यानी तुम्हाला आपल्या व्हिडिओ चॅनलवरती येणाऱ्या सर्व व्हिडिओ कोकणातील बघायला मिळणार आहेत याच्या पुढे। तर आपण आता पोहोचलो मित्रांनो उघडीवरती। तर आपले रामजी बाबा तिथं फाऱ्या लावलेल्या त्यांनी, तर बघा तिने फाऱ्याला किती मच्छी भेटायचं। खरं तर मी मगाशी यायला पाहिजे होतो, तर मगाशी मी लेट झालो, त्याच्यामुळे मला काय ते करता नाही आलं नाही। पण बघू शकता तुम्ही किती मच्छी भेटले, बघा मस्त एकदम टाइमपासला येतात आणि एवढी मच्छी घेऊन जातात आणि एकटाच बघा। आणि एक बाजूला एक मुलगा आहे, तो पण आपला पांडू, पांडू गाणकर संगत करी बघा एक नंबर माल भेटला मित्रांनो, किती बोलती मच्छी एक नंबर बघा बघा ही साईज आहे बघा। आपल्या एक बोटीचा हा मासा आहे, एक बोटी सवा बोटी, एक बोटी मध्ये बसतो ना बाबा, हो एक बोटी, हा एक बोटा, एक बोटी, एक बोटीचा जाला असतो ना त्याच्यामध्ये हा ही मासे अडकतो मित्रांनो। आपल्याकडे काही मोठी मच्छी नाही, पण ही मच्छी आहे ना, ही छोटी छोटी मच्छीच आहे। आणि हे बघा, हे खरोखर हौशी कलाकार आहे ते, हे खूप वर्षापासून आज फारा वगैरे आणतात, कमीत कमी 20 वर्ष आपला फारा हे करतात। आणि असं नाही की मच्छी विकण्यासाठी ही, आपल्या घरगुती खाण्यासाठी फक्त मच्छी वापरतात। आणि जेवढी मिळेल थोडीशी मिळेल ती आपली मस्त एकदम ताजा पाणी, तर हौस म्हणून येतात। आणि खरंच एकदम स्ट्रगल करतात ते प्रत्येक वेळेस, कारण का हा तुम्हाला फारा दाखवतोय मी कुठून लावलाय तो, हा बघा जेव्हा भरती येते ना तेव्हा हा फारा ह्या इथून त्या आपल्या बांधापासून ते पूर्ण तुम्हाला दाखवत आहे। हे बघा आता बाबा उचलून दाखवत आहेत बघू शकताय। हे बघा ही एवढी मग पूर्ण ही इथून मला दाखवत आहे, जेवढी काठी लावले ना मित्रांनो, ह्या काठीपासून असं पूर्ण त्या भेंडीपर्यंत, ती भेंड बघा तुम्हाला मधी दिसते, ती आपल्या 2020 मध्ये जो आपला चक्रीवादळ आला होता त्याच्यामध्ये ती भेंड पडली होती। तर त्या भेंडीपर्यंत मित्रांनो हा पूर्ण जाळा त्यांनी लावला होता, खूप मेहनत करतात ते आणि मेहनतीचं फल चांगलं आहे ना भेटतं पण। तर आपल्या गावाला राहिल्यानंतर हीच खरी मजा आहे, खाडीमध्ये आल्यानंतरला तुम्हाला काय समजा बाजारामध्ये मच्छी नाही भेटली तरी पण मच्छी खायची इच्छा झाली ना का, घोडी आणि पिशवी घ्यायची आणि सरळ खाडीत जायचं मित्रांनो, काय ना काहीतरी तुम्हाला मच्छी भेटणारच। एक नंबर माल भेटला त्यांना, खरं तर मी खूप लेट झालो, मगाशीच यायला पाहिजे होतो मी, मगाशी आलो असतो ना तर आपल्याला मच्छी बघायला भेटते असते काढता, पण काय भरती वगैरे जास्त होती त्याच्यामुळे आम्ही आलो नाही आणि मी तेव्हा जेवायला गेलो ॲक्च्युली। आणि मच्छी बघण्यासाठी पब्लिक बघा, ही आपली पब्लिक, पब्लिक हा तिला बाय हीच खरी मजा आहे। कुठे आहे ना हा, ते बांधावरती मासा आहे लांबून दिसला ओके, हा मगाशीच यायला पाहिजे तो, हाय हाय एक मासा आहे वाटतं, हाय 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 तो बघा मित्रांनो एक मासा आपल्याला भेटला तिथे, पाण्यामध्ये उतरायला भेटणार नाही खरं तर, हा काढा तुम्ही, काढताय दाखवा बरोबर बघू शकता मित्रांनो, बघा मासा बघा कसे काढतात, हा काढा ही खरी मजा आहे, एक नंबर काम आणि खरोखर हौशी आहेत ते एकदम, त्याला म्हणजे खूप भारी वाटतंय हे करताना, बघा एक नंबर माल भेटलाय। बाबा तुमचं वय काय आता, 73 बघा, अरे एक नंबर बाप काम झालं ते बघा, काही साईज आहे एक नंबर मावरा
मित्रांनो पाहो बघा बघा किती एन्जॉय करतात बाबा, ही खरी मजा आहे गावाला। हा आले सर्व आले बाबा, या तुम्ही बघा किती हौशी आहेत, आणि खरं तर व्हिडिओ करते त्यांना भारी वाटते, एक नंबर। बघा आणखी एक आले बघा, आपल्याला जवळून करता येत नाही व्हिडिओ मित्रांनो, तरी पण आपण दाखवते तुम्हाला, एन्जॉय करा। हा हा एक नंबर बघा याला बोलते हौशी माणूस, हौशी कलाकार। बघा बघा मित्रांनो आणखी लागले, बघा या व्हिडिओमध्ये किती आपल्याला बघायला भेटली मच्छी। खरं तरी आधीपासून आलो असतं, आणखी एक नंबर व्हिडिओ झाले असते मित्रांनो, मला काय तेव्हा वेळ नव्हता, तेवढा बाहेर गेलो होतो। बघा हा बाबा काढा तुम्ही मस्त। हा जाड्यातला बघा फाऱ्याला लागलेली, लाईव्ह तुम्हाला दाखवते मित्रांनो, लाईव्ह मच्छी। हा रामजी लक्ष्मण गाणेकर, मुक्काम पोस्ट, मुक्काम वॉरंटी पोस्ट, वरवडणे तालुका मसला आणि जिल्हा रायगडचे टायगर रामजी गाणेकर। बघा मित्रांनो मेहनत केलं नाही फल चांगला भेटणार आहे, फक्त मेहनत करण्याची इच्छा असली पाहिजे। आणि मी तर खरंच त्यांना खूप वर्षापासून बघतो आहे, ते फारा आणतात आणि ह्या हाच त्यांचा एक टर्निंग पॉईंट आहे मित्रांनो, ह्याच पॉईंटवरती ते फार लावतात, बाकी कुठे फारा घेऊन जाणार नाही ते। हे बघा हे बघा आणखी एक मासा भेटला आहे, आणि तुम्हाला दाखवतो बघा बाजूलाच आपल्या उघडीचा एक हे आहे, बघा ही आपली सगळी पब्लिक आहे। आणि हा बघा गणपती बुडवण्याचं ठिकाण, हा बघा हा उघडीचा बेंड आहे आणि पूर्ण खाडी भरलेली आपली, बघू शकता एक नंबर। खरं तर हा व्ह्यू बघण्यासाठी मी गावी येतो प्रत्येक वेळेस मित्रांनो, हे जीवन जगण्यासाठी खूप नशीब लागतं, ते जे गावाला आहेत ते जीवन जगत आहेत। गावाला पैसा कमी असेल पण तुमच्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत ना ते पूर्ण होण्यासाठी वातावरण शरीरासाठी सर्व काही चांगलं आहे, बघू शकता। माझा गाव वरती आहे आणि गावाच्या बरोबर लगतच खाडी आहे, जो समोर ती दिसतं ना मित्रांनो घर, ती स्मशानभूमी आहे खरसे गावची, आणि ही खलाटी पूर्ण तीन चार गावची खलाटी आहे। बघा स्ट्रगल मॅन, मेहनत करायची ते यांच्याकडून शिकायचं। आज 73 वर्ष वय वर्ष 73, आणि बघा मेहनत करण्याची क्षमता किती आहे आतापर्यंत। या पाण्यातून आपण पण येत नाही कधी कधी मित्रांनो, खूप पाऊस चालू असतो तरी पण ते ह्या पाण्यातून येतात मच्छी पकडण्यासाठी। चॉकलेट बॉय नीतू म्हात्रे, बघा आणखी एक मासा भेटला मित्रांनो, काय जितार आहे काय, नाही नाही शेगाचा मासा आहे ना, अरे बापरे अरे शेगाचा मासा आहे। हा एक जिता मित्रांनो, एक जिताडा लागला बघा, रायगडचा राजा जिताडा। तसा तर प्रोफेशनल शब्द जिताडा झाला, पण आम्ही आपला आगरी भाषेमध्ये आणि कोली भाषेमध्ये जितारा बोलतो, जितारा र वापरतो आम्ही। तरी पण बऱ्यापैकी मित्रांनो पाणी आहे ना बांधाच्या वरून जातो, तेव्हा मच्छी गेली असणार ती, ते आहे नशिबाचं ते भेटणार आहे, कारण का पाणी खूप भरलं होतं आज। हाय हाय बघा मस्त, बघा भोई भेटली, परत भेटली बोईट मलेट, तसा कसा जाईल, 20 वर्षाचा अनुभव आहे, साधं सुद्धा काम नाही, 73 वर्ष 73। हा लोकांना रिता चालताना येत नाही, पण बघा आमचे बाबा भरतीमध्ये पण येऊन मच्छी पकडतात। स्ट्रगल करते ना अजून, पण ह्या वयात मेहनत करते हे इम्पॉर्टंट आहे। तर मित्रांनो आता बघा तुम्ही, हे मगाशी जो लिपला त्यांनी दगड ठेवलेत फाऱ्यावरती खाली, त्याचं काढण्याचं काम चालू आहे। मच्छी कोणती पण एकदम सोपी नाही आहे मित्रांनो, सगळं मेहनतीचंच आहे, मेहनतीचं फळ आहे। म्हणजे आपले कोळी बांधव पण जे मच्छी पकडतात ते पण खूप मेहनत असते त्यासाठी, मला मच्छीची त्यांना चांगली किंमत भेटली पाहिजे, ते जे किंमत सांगतात त्याच्यामध्ये थोडीशी बार्गेनिंग करणं गरजेचं आहे, पण मर्यादित करा, कारण का खूप मेहनत आहे या गोष्टीमध्ये पण।
हो पोहायला पाहिजे, पोहायला येत नसेल तर मग काय का तुम्ही मच्छी पकडू शकत नाही। हे बघा मित्रांनो, शिंगटी भेटले, वलगणीची शिंगटी आहे। खूप दिवसानंतर आता ते बाबा पहिला काटे तोडून घेतले त्याचे, कारण का काटे तुम्हाला माहिती आहे किती त्यांना हे असतो। लागल्यानंतर एक बोलतात ना, लागल्यानंतर खूप येग येतात मित्र, पण ताप तरी येतं माणसाला, एवढी पॉवरफुल आहे। हा बघा, सावकाश काढा, सावकाश काढा, एक नंबर जिवंत आहे अजून पण। मस्त साईज भेट भेटली पण शिंगटीची पण। तर आणखी दोन मासे आहेत मित्रांनो, तर बाबा तुम्हाला दाखवतात पकडून, तर जवळने दाखवण्याचा होईचा मावरा। हा मावरा खायला पण लई चवी चवदार आहे मित्रांनो, आणि आपल्या खाडीची मच्छी एकच नंबर असते। बाबा ती शिंगटी वाटत खाली काय शिपली आहे। हा हे बघा मित्रांनो, दोन मासे भेटलेत आणि आपल्या अजून ठेवलं असं तर राहिला समजा, जाऊ दे आता मी उचलला, बहुतेक उचलला। हा मग टाका ना तुमची इच्छा, नको 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 बोलू ना। बघा बाबांचं मन किती उदार आहे मित्रांनो, मला मच्छी द्यायला म्हणून तयार झालेत, कारण त्यांची व्हिडिओ बनवले म्हणून, पण नको खरं ते त्यांचं मोठा मन आहे। बाबा नको दे, बाबा नको मच्छी हो। पोचले बरोबर आहे, पण मेहनत तुम्ही केलीत त्यामुळे तुमच्या मेहनतीचा फळ आहे तो। मेहनत म्हणजे आम्ही शोक आहे, पाणी तरी पण दारू नाही मारी नाही बरोबर, शोक नाही तरी पण मेहनत करण्याची इच्छा आहे म्हणून। थंडी नाही वारा, भले मच्छी कमी खाऊ, पकडण्याची मजा आहे ना, ती मजा अनुभवायची मेन म्हणजे खरी हे आहे, करामत आहे। हा थंडी वारा लागत नाही, मी मागायची सांगितलं व्हिडिओमध्ये की किती पाऊस असला ना तरी आम्ही त्यावेळेस घरी असतो, मग बाबा त्यावेळेस फारा घेऊन स्ट्रगल करतात इथे। बघा आणखी एक मासा लागला मित्रांनो, एक नंबरच काम झालं आज बाबांचा। आणि ही कोकणातली खरी मजा आहे मित्रांनो, कोकणामध्ये हा अनुभव प्रत्येक गावागावामध्ये असते, ज्याची खाडी शेजारी गाव आहेत ती तो ही मजा घेत आहे। आणि आमच्याकडं एक सांगायचं झालं तर मित्रांनो, जास्त करून गोड्या पाण्याची म्हणजे नदीची मच्छी वगैरे आमच्याकडे मिळतच नाही, पण भेटली तरी कोणाची खाण्याची जास्त इच्छा नाही, कारण का खाड्या पाणी खायची आम्हाला सवय झाली ना, तर त्याच्यामुळे आम्हाला गोड्या पाण्याची मच्छी कमी कमी खातो। नको बाबा, बस बाबांचं मन मोठं आहे, करतात बिचारे। आणि मगाशीच बोलले व्हिडिओ बनवायच्या अगोदर की मासे घेऊन जा म्हणून, मी माझं असं आहे की मला त्यांनी स्ट्रगल केले आहे, त्या स्ट्रगलचं मला काही नको। बाबांना मासे बघा किती मित्रांनो भेटलेत, ह्या वयात पण खूप स्ट्रगल करतात, आणि मगाशी मी सांगितलं आहे त्याप्रमाणे त्यांनी खूप मेहनत घेतले। आणि बघा किती मासे भेटले, तुम्हाला जवळून दाखवते एक ना, हे बघा मित्रांनो किती मासे भेटलेत, ही आजची कमाई आहे। आणि असे बाबा दररोजच पकडत असतात, समा असेल तसा, हा जसा समा असेल तसा, एकादशी बारशी म्हणजे कमी कमी सप्तमी पर्यंत बाबा मच्छी पकडतात। आणि बाबांनी मला हे बघा, बाबांनी मला एवढे मासे दिलेत मित्र मजा म्हणून प्रेमापोटी, तर धन्यवाद बाबा, खरंच आजची व्हिडिओ एकदम भारी झाली तुमच्यामुळं। आणि माझ्या व्ह्यूअर्सना एकदा हाय करा बाबा तुम्ही, आणि बघा यांचं नाव आहे रामजी लक्ष्मण गाणेकर बनोटी, तर माझ्या गावातलेच आहेत बाबा, म्हणजे मी त्यांच्या गावातला आहे, माझ्या पक्षात ते वयाने मोठे आहेत त्याच्यामुळे मी त्यांच्या गावातला आहे। तर बघा एवढी मच्छी भेटली, तर मित्रांनो आजची आपली मच्छीची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ते नक्कीच कमेंट करून सांगा। आणि अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ मी बनवत राहीन, आणि काय व्हिडिओमध्ये काय चेंजेस करायचं असेल किंवा माझं काय चुकत असेल तर नक्की सांगा मित्रांनो। आणि हे बघा आपल्याला फायनली बाबांनी 5-6 मासे दिलेत, खरंच खूप धन्यवाद त्यांचे, मी आभारी आहे। आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये बनून राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर।